तर सुनेंद्र पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर कात्यवाडीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे. यावेळी गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आलाय. यावेळी कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी. मी सध्या आहे कात्यवाडी गावामध्ये, पवारांची कात्यवाडी. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जवळपास जाहीर झालेली आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मुंबईमध्ये जाहीर झाल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी कात्यवाडी गावामध्ये जल्लोष सुरू आहे. गुलालाची उधळण झालेली आहे, फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे आणि या कार्यकर्त्यांच्या तोंडावरती आनंद ओसंडून वाहत आहे. पहिल्यांदा ना राज्यसभेवरती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ना गुलाल फटाकडे आता थोड्याच वेळात बेंजो पार्टीवाले येणार आहेत. सर्व आम्ही खूप खूप आनंद झालेला आहे. सर्वांना किती आनंद वाटतोय आज? आज लाडू वाटून आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे, त्यामुळे आज मनापासून आनंद झालेला आहे. आमची ताकद आता परत द्विगुणित झालेली आहे आणि आम्ही परत जोमाने काम करणार आहे आणि येणाऱ्या सर्व इलेक्शन मध्ये निवडणूक आम्ही जिंकणार आहे असा निर्धार आज आम्ही सर्वांनी इथं जल्लोष करून साजरा केला. जे मतदान झालं वहिनी साहेबांचं, आता जे निवडणूक झाली लोक, ते पूर्ण नीतीच्या ह्याच्यावरती झालेलं होतं. कारण दादांनी जो विकास केला होता तो 100% दादांना वहिनींना ते मतदान व्हायला पाहिजे नव्हतं, परंतु आता शेवटी जनता जनार्दन असते, त्यांनी भावनिकतेच्या मुद्द्यावर मतदान केलं आणि ते आम्ही मान्य पण केलं. येणाऱ्या मंत्रिमंडळाचा जो विस्तार होईल त्यात मध्ये निश्चितपणे वहिनींना स्थान मिळावं अशा प्रकारची आम्ही ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा वहिनींचं मनापासून अभिनंदन. राज्यसभेवरती सुनेत्रा पवारांची वर्णी लागलेली आहे. आता आम्ही गावकरी आहे ते त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी मागणी हे गावकरी करत आहेत. जावेद मुलानी, जी 24 तास, कातेवाडी, बारामती.